शहापूर तालुका पाणी टंचाईने ग्रासलेला आहे आणि गेली 2-3 दिवसापासून आपण एक तालुकाचे आमदार म्हणून पाणी टंचाई दौरा करताय. अतिशय भीषण परिस्थिती या संपूर्ण कसारा भागात आहे. खरं तर याच भागात जिल्हा परिषदच्या अध्यक्ष देखील राहतात किंवा त्यांचं मतदारसंघ आहे. आज तुम्ही मतदारसंघात दौरा करताना पाणी टंचाई संदर्भात आलेलं भीषण वास्तव काय? कोणाचा मतदारसंघापेक्षा जो तालुका मुंबईची तान भागवतो त्या तालुक्यात 3-3-4-4 धरणे त्यांचा बांचा वैतरणा मध्य वैतरणा आणि त्या तालुक्यात भीषण पाणी टंचाईला तो आमच्या माता भगिनी या ठिकाणी सामोरं जावं लागते. हे खूप वाईट गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी मी गेल्या 3 दिवसापासून या तालुक्यात सध्या 200 गाव आदिवासी गाव वाड्यापाड्यांना 30 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु त्या टँकरचं पाणी त्या ठिकाणी गावात टँकर जाते का नाही त्या ठिकाणी रोज टँकर पडला पाहिजे. पण या ठिकाणी मी बघितलंय की दांड असेल उमरून असेल कधी 2-3 दिवसांनी टँकर पडते आणि आमच्या महिलांना त्या ठिकाणी परवड करायला लागते. आणि म्हणून सध्या तात्पुरती मलमपट्टी म्हणून तरी सध्या शासनाने रोज एक टँकर या ठिकाणी टाकले पाहिजे अशी सूचना आजच मी त्या ठिकाणी पंचायत समिती या ठिकाणी करणार आहे. जेणेकरून आमच्या गावातील आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी पाणी चांगल्या थोडं पिण्यापुरतं का न होईना पण मुबलक प्रकारे मिळायला पाहिजे ही मागणी आहे. आज या तालुक्यात इतर ठिकाणी जनावरं जे छावण्या करतात परंतु माझ्या तालुक्यातील जनावरांसाठी कोणत्याही प्रकारचं नियोजन शासनाने केलेलं नाही. आज माझ्या इथं जनावरांना पाणी मिळालं नाही तर त्या ठिकाणी कुठेतरी आडीत जाऊन त्या ठिकाणी जनावरं मृत्युमुखी पडलेले त्या ठिकाणी दिसतात. अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे. आज आपण या ठिकाणी बघितलं की दांड उमरवणं आहे गाव. मागच्या वर्षी दांडला पाण्यासाठी एका आदिवासी त्या ठिकाणी मृत्यू झाला. मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आलो होतो. तशीच भयानक परिस्थिती संपूर्ण तालुक्यात आहे आणि म्हणून शासनाला या माध्यमातून या ठिकाणी मी इशारा देतो की या तालुक्याची तान भागवणाऱ्यासाठी मी जी प्रस्तावित केलेली बावली पाणी योजना आहे की ती पाणी योजनेला तात्काळ शासनाने या ठिकाणी मान्यता देऊन माझ्या तालुक्यातील माता भगिनीचा डोक्यावरचा हंडा शासनाने उतरवावा यासाठी मी येत्या अधिवेशनात तोपर्यंत या योजनेला प्रशासकीय मंजुरी दिली नाही तर येत्या अधिवेशनात मी विधानसभेच्या पायरीवर शासनाच्या विरोधात धरणं आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण करीन हा माझा या माध्यमातून इशारा आहे. तुम्ही आज दौरा करत असताना बऱ्याच ठिकाणी अशी बाब निदर्शनात आली की पाणी टँकर पुरवठा होतो परंतु तेवढ्या प्रमाणात होत नाही किंवा ज्या ठिकाणी पाणी टँकरची आवश्यकता जास्त असते तिथे तेवढ्या प्रमाणात दिलं जात नाही. एकंदरीत हे नियोजन कुठेतरी चुकतंय. आमदार म्हणून आता तुमच्या हे लक्षात आल्यानंतर तुमची पुढची उपाययोजना काय असेल? मी पंचायत समितीकडून या ठिकाणी यादी घेतलेली आहे. मानसी 20 लिटर पाणी सध्या पिण्यासाठी शासनाने टँकरद्वारे दिले आहे. जर या गावाची लोकसंख्या जर 400 असेल तर 4×8 8,000 लिटर पाणी दर दिवस या ठिकाणी पडल्या पाहिजे. पण तेवढं पाणी सुद्धा या ठिकाणी मिळत नाही. नक्कीच याची चौकशी मी शासन स्तरावर लावीन आणि आतापासून ज्या ज्या गावाला जेवढं प्रमाणात पाणी दिलेलं आहे ते मुबलक कसं जाईल त्यासाठी प्रत्येक गावचा माझा एक आदिवासी बांधव त्याच्यावर प्रामुख्याने लक्ष देऊन ते त्या ठिकाणी काम करेल. आपण